नांदेडहून अमृतसरकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसचे डबे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हुरुळावरून घसरले गाडीचा वेग कमी असल्यानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही संचखंडे एक्सप्रेस स्थानकाच्या बाहेर पडताच मागचे तीन डबे क्लिपमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे घसरले गाडी जवळपास शंभर मीटर पुढे गेल्यानंतर गाडच्या दक्षतेमुळे ही बाब चालकाच्या लक्षात आली आणि त्यानं गाडी तात्काळ थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली क्लिपमधील बिघाड दुरुस्त करून सचखंड एक्सप्रेस पुढे सोडण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी दिली आहे